तसंच मित्रांनो, मजेत ना असेच मात्र पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या भालवणी लाईव्ह या युट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, मासेमारीचे व्हिडिओ बनवा असं बरेच लोकांनी कमेंटमध्ये कळवलं, मध्ये आपण वोटिंग घेतलं, त्याच्यामध्ये देखील बरेच जणांनी मासेमारीसाठी वोट टाकले. सध्या आता पापलेट मासा मिळतोय, थोडा कमी झालेला आहे, पण आता किनाऱ्याच्या जवळच मासा चढलेला होता आणि मला सचिन गोवेकर आपले जे मित्र आहेत आणि त्यांचे जे सहकारी आहेत त्यांनी मला फोन करून सांगितलं की मासा हा वर मिळतोय, तर आता आपण मासेमारीला जाऊया. तर त्या अनुषंगाने मी फटाफट तयार झालो आणि मासेमारीसाठी आलो. खूप मजा असते या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि खूप छान वाटतं जेव्हा की लोक आपल्याला स्वतःहून इन्व्हाइट करतात आणि या ज्या गोष्टी आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करतात. मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला नक्कीच कळेल की हा पापलेट मासा कसा पकडला जातो, पापलेट माशाची जाळी कशी बनवली जातात याचा एक सेपरेट व्हिडिओ आपण बनवलेला आहे, तो देखील तुम्ही बघा. मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तर आता आपली पात पाण्यात ढकलली गेली आहे, आता आपण चाललो आहोत ते पापलेट फिशिंगसाठी. जवळच पापलेट कॅच होतो आहे, पापलेट वर आलेला आहे, सहसा एवढा वर येत नाही, पण आता पापलेट वर आलेला. आता हे जी लाटा आहेत हे आपल्याला क्रॉस केल्यानंतर मग पुढे शूट करायचं, कारण का आता या लाटांवर बोट वर उठणार, तर त्याच्यामुळे थोडे प्रिकॉशन्स घ्यायचे आहेत. तर तेवढी काळजी घेतल्यावर लाटांना आपण पुढे गेल्यानंतर, समुद्रात गेल्यानंतर पुन्हा शूटिंग चालू करू. लाटा या फक्त किनाऱ्यालाच असतात, आता आपण लाटा क्रॉस करत आहोत. थोड्या आता लाटा अजून क्रॉस होतील, या साईडला खडप आहेत बघू शकाल, बघा लाटावरनं बोट कशी उडते बघा. आता समोर बघा तो किती वर आहे, बोट पूर्ण उठून चालते. आता लाटा क्रॉस करून आपण थोडं आतमध्ये आलो समुद्रामध्ये. या साईडला तुम्ही बघताय हा सोमवती किनारा आहे सर्जेकोट कोळंबचा, आणि त्या साईडला सुवर्णकडा आहे. आपल्याला जास्त बाहेर जायचं नाही, आपल्याला वरच जाळी मारायची आहे, त्याच्यामुळे तेवढी काय भीती नाहीये. पण अजूनही पाऊस गेलेला नाहीये, काळोखी वातावरण तुम्हाला दिसतंय, या साईडने पूर्ण ढग आहेत. तर आता बघूया आपण पुढे जाऊन, समोर कवडा दिसतोय, कवड्याचा देखील आपण बरेचसे व्हिडिओ बनवलेले आहेत, ते तुम्ही जाऊन बघा. आणि आता आपण या समुद्रामध्ये आलेलो आहोत. आता हे जे पहिलं बोल टाकणार त्याला काय म्हणतात, टाकव हे वरलागाची सरकी, वरलागाची सरकी म्हणतात याला. वर जाळ तरंगण्यासाठी हा आपला पहिला पॉइंट आहे ना. अच्छा, तर ही सरकी आहे म्हणजे थर्माकोल आहे, तर हा आपला पहिला पॉइंट आहे जाळ्याचा, आता तो आपण थ्रो करणार आहोत. आणि सनीकडे हा गोल्टो आहे, म्हणजे हे सिमेंटचं बनवलेलं हेवी मटेरियल आहे, वेट आहे, बोट हलते त्याच्यामुळे पडलं. आता त्यांनी पहिलं जाळ्याचं हे खालचं टोक टाकलं, तिथे वरचं टोक टाकलं. आता आपण इंजिन चालू करून मागे मागे चाललोय ना, रिव्हर्समध्ये मागे चाललेलो आहे. तर असं जाळं आपलं पुढे पडणार आहे समुद्राच्या दिशेने, या साईडला किनाऱ्याच्या दिशेने आपण रिव्हर्समध्ये सचिन घेऊन चाललेलो आहे.
तर मित्रांनो, या अगोदर तुम्ही जर आपलं पापलेटचं जाळं बनवण्याचा जर व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला एक्झॅक्टली कळेल, जे फ्लोटर्स लावले आहेत ते 5 फाऱ्यावर ते फ्लोटर्स लावलेले आहेत आणि 10 फाऱ्यावर वेट लावलेलं आहे. तर वेट कमी लावलं आहे कारण का आपलं जाळं खाली जमिनीला टेकवायचं नाही. जो काय पापलेट मासा आहे ना तो वरनं चालतोय, जमिनीला टेकून चालत नाही. तर त्याच्यामुळे जाळं वरच्यावर तरंगता यायला पाहिजे म्हणून वेट कमी लावलंय पण फ्लोटर्स जास्त लावलेले. तर हे जे आपले दिसत आहे ते पिवळ्या रंगाचे फ्लोटर्स आहेत आणि खाली आपण सिमेंटचे वेट लावलेत, तर त्याप्रमाणे हे जाळं आता खाली जात आहे. तर सचिन, आपण टोटल आता किती जाळी मारली? आता आपण 6 जाळीची एक वाल आहे, त्यातली 3 जाळी मारली आहेत. अच्छा, 3 जाळी आपण मारली आहेत. आता 3 जाळी संपल्यानंतर तो जो फ्लोटर वर आला, सरकी वर आली, तर ती आता आपण बांधून ठेवलेली आहे. बांधून ठेवली. ओके, तर 3 जाळीच्या नंतरची सरकी आपण वर बांधलेली आहे आणि आपली 3 जाळी फक्त त्या ठिकाणी गेलेली आहेत. साधारण आता ही 3 जाळी जर तुम्ही डिस्टन्स बघितलं तर साधारण 200 मीटर असेल आपलं डिस्टन्स, जास्त असेल. जास्त आहे, 200 मीटर पेक्षा पण जास्त डिस्टन्स आहे. आता तिकडचा जो पहिला जो फ्लोट टाकला किंवा सरकी टाकली ती आपल्याला दिसत नाहीये, आजूबाजूला इतर लोकांची देखील जाळी आहे. तर आता आपल्याला ही जाळी मारून आता इथे थांबायचंय. ओके, ही फक्त अंदाज घेण्यासाठी टाकलेली जाळी आहेत आपण, की मासा या साईडला आहे का, कारण बरेच लोक वरच्या साईडला मासेमारी करतात, खालच्या साईडला कोण नाहीये. जर मासा खाली चढला असेल तर नक्कीच आपल्याला या जाळ्यामध्ये ट्रॅप होईल. आणि आता हा वेट करायचा आहे. तरी साधारण किती वेळ थांबायचा सचिन आपल्याला? 5-10 मिनिटं थांबून पुन्हा आपल्याला ही जाळी उचलायची आहे. बेसिकली जेव्हा जाळी रनिंग मध्ये बोट असते तेव्हा तुम्हाला काही तसा त्रास होत नाही, पण जेव्हा बोट थांबते, जेव्हा तुम्ही नवीन असाल, तर तुमच्या पोटात ढवळण्याची शक्यता जास्त असते. बरोबर ना? तर त्याप्रमाणे आता बघा, बोट आहे ना ही रोल होते, रोल, कारण का लाटा इथून किनाऱ्याला जात आहे, त्याच्यामुळे ही बोट अशी रोल होते. हे जी जाळी मारली ही फक्त पापलेटची जाळी आहे? ही फक्त पापलेटची आहे. अच्छा, 6 जाळीची एक वाल असते, अशी 6-6, 12 जाळी आहेत आपल्याकडे. ओके, 3 जाळी आपण समुद्रात टाकलेली आहेत. अच्छा, ते 3 जाळी का टाकले? 3 जाळ्यावर अंदाज घ्यायचा असतो. ओके, या एरियात पापलेट आहे की नाही. ओके, नसतील तर जरा लवकर ओढून जातात, नाही मग दुसऱ्या जागी आपण शोधू शकतो. ओके, आता आपण ही 3 जाळी खेचायला घेऊया. अच्छा, आपली 10 मिनिटं झालेली आहे. झालेली. ओके, तर या जाळीला पापलेट शिवाय दुसरा कुठला मासा मिळू शकतो? बांगडी मिळते. अच्छा, अरबी मिळते, सौंदाळा मिळते. अच्छा, असे छोटे छोटे मासे या ह्याच्यात मिळू शकतात, 80 टा अडकून मिळतात. ओके, पण खास पापलेटचीच जाळी आहे. अच्छा, तर आता आपली 10 मिनिटं झालेली आहेत. खालची बाजू इथून हा दादा ओढतोय, वरची बाजू ते लोक ओढतात. तर आता जाळी ओढायला सुरुवात केलेली आहे. बघूया या जाळ्यांमध्ये आता आपल्याला किती पापलेट मिळतात. आता जाळी ओढताना पण तुम्ही बघाल की 4 जण लागतात जाळी ओढायला. एक सेंटरला जाळी ओढतोय, 2 जण वर ज्या ठिकाणी फ्लोटर्स आहेत आणि ज्या ठिकाणी खाली वेट आहे त्या ठिकाणी 1 जण आहे. आणि ती वेट पण बघा, जाळी खेचल्यानंतर किती पद्धतशीर ह्यांनी लावलेली आहेत, पद्धतशीरपणे लावलेली आहेत ती वेटं. तर असं एकदम शिस्तीत काम केलं जात आहे, कुठे घाई गडबड करायची नसते. भले किती समुद्र खवळलेला असू दे, जेव्हा तुम्ही मासेमारीला येता तेव्हा या सगळ्या गोष्टींचं नियमांचं पालन करायचं असतं. बरोबर ना साहेब? तर अशा प्रकारे आता शेवटचं टोक या ठिकाणी आलेलं आहे. अरे बघा, हे पापलेट मिळालेलं आहे आपल्याला. एक पहिलं पापलेट आलेलं आहे जस्ट. ओके, तर आता दादा आपल्याला वाटून दाखवेल कसं पापलेट असतं ते. कसं फारलंय बघा, एवढं फ्रेश ताजं पापलेट. आता बघा, तुम्हाला दाखवतो हे ताजं पापलेट कसं असतं ते. बघा पापलेटवरची लकाकी बघा. हे बघा, ही लकाकी बघा, तुम्हाला दिसत असेल हे जी चमकत आहे. हे बघा, माझ्या हाताला ते हे लागलं आहे. ह्याला म्हणतात फ्रेश पापलेट. हे जर तुमच्या पापलेटवर असेल तर समजायचं की तुमचं पापलेट एकदम फ्रेश आहे. तर अशा प्रकारे आपल्याला मिळालेलं आहे. अजूनही जिवंत आहे, अजून बघा ते हलतंय. ओके, तर एक पापलेट आपल्याला पूर्ण जाळी मारून, सचिन पूर्ण जाळी मारून एक पापलेट मिळालं. 3 जाळ्यांवर एक पापलेट मिळालेलं आपल्याला. आता 3 जाळी मारून वर काढून आता आपण पुन्हा जाळी मारायला चाललेलो आहोत दुसऱ्या ठिकाणी. या ठिकाणी 3 जाळी मारल्यावर एकच पापलेट मिळालेलं. आता आपण दुसरा ट्राय करणार आहोत. कदाचित विंड प्रेशरमुळे माझा आवाज व्यवस्थित येणार नाही, पण थोडं हेडफोन्स लावून तुम्ही जर ऐकलात तर तुम्हाला कळेल. आणि या ठिकाणी कॅमेरा जस्टिस देतो का मला माहिती नाही, पण लाटा बघा किती वर आहेत. तेव्हा अशी वर लाट आली की समोर बघाल तर एकदम वर तुम्हाला लाट दिसते. कदाचित कॅमेरात कळत नसेल, पण लाटेवर आता बोट चालली आपली व्यवस्थित. तर या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने यंत्राचा वापर न करता ओलवून होडी आणलेली आहे दादांनी, आणि ते या ठिकाणी मासेमारी करतायत.
तर या बोट ही बोट बघाल तर ही फार छोटी बोट आहे, त्याला वरा आहे इंजिन लावण्यासाठी, पण यांत्रिकी पद्धतीने नाहीतर पारंपरिक पद्धतीने बोट वोलून आणतात, तर ही पण रिस्क घ्यावी लागते. अशी लोक असतात की जे अजूनही काठीच्या सहाय्याने बोट वोलून समुद्रात येतात. हे सगळे दादा आहेत त्यांना तुम्ही मासेमारीचं जाळं बनवण्याच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला. हात करा काय का बोला त्या ठिकाणी दादा आहे, एक पॉपलेट मिळालेला आहे त्यांना. अशा प्रकारे सगळ्यांना एक दोन पॉपलेटच मिळतात, पण प्रत्येक वेळेला जाळं टाकून ते लोक चेक करतात की या वेळेला तरी जास्त मासे मिळतील. बरोबर ना सचिन? हा लकचा गेम आहे. मिळालं तर तुम्हाला एका जाळ्यामध्ये 5-6 मिळतील, 5 किलो देखील मिळतील, नाहीतर एकही मिळणार नाही. जाळं मारायला सुरुवात केलेली आहे. या ठिकाणी 3 बोटींची जाळी आहेत. या ठिकाणी ह्या एका बोटीचं जाळं आहे, मागे इकडे या ठिकाणी एका बोटीचं जाळं आहे. तर सगळ्यांची जाळी एकामेकात गुंतू शकतात आणि ती तुटू शकतात, तर ही काळजी घेऊनच व्यवस्थित शिताफीने आपली जाळी मारायची असतात. तर सचिन आता मागे रिवर्समध्ये बोट घेतोय आणि इथून पुन्हा एकदा मगाशी बघितल्याप्रमाणे आपण जाळी मारायला सुरुवात केलेली आहे. सांग की तुम्ही जे म्हणतात की येट आणि उपर बाजू म्हणजे काय असते? पश्चिम बाजू म्हणजे बाहेरची बाजू असते. अच्छा, त्याला उपरची बाजू म्हणतात. म्हणजे जर आपण पश्चिम बाजू म्हणजे वेस्ट, म्हणजे वेस्ट. अच्छा, आणि उत्तरेची बाजू म्हणजे उपर. उपर, ओके. आणि दक्षिणेची बाजू म्हणजे येट. मच्छीमार बांधवांनी. अच्छा, ही भाषा आहे. आता समजा आता आपण मालवण मध्ये आहोत, तर आपल्याला येट बाजू जर असेल तर ती गोवा साइड येते. हा, गोवा साइड येते येट बाजू. मुंबई ही उपर बाजू येते. आणि जर असं खोल समुद्रात जायचं असेल तर बाहेर म्हणतो आम्ही त्याला. अच्छा, बाहेर जायचंय. ओके, म्हणजे आपण सांगतो की आम्ही दर्यात गेलेलो किंवा बाहेर गेलेलो तर त्याला म्हणतात. आता मला एक सांग. अच्छा, आता वाव म्हणजे काय असतं ते सांग. वाव म्हणजे आपल्या ह्या दोन हाताची अशी लांबी जी असते. अच्छा, म्हणजे ह्या बोटापासून ते या बोटापर्यंत हात जेव्हा आपण पसरवतो तेव्हा. ओके, आणि असं पकडला इकडे तर 1 मीटर असतो. 1 मीटर असतो. ओके, पारंपरिक मच्छीमारापासून ते वावाचा हिशोब घालतात. अच्छा, त्यामुळे आम्ही खोली किती वावात गेलो हे आम्ही फक्त वावाच्या हिशोबात सांगू शकतो. ओके, मीटरच्या हिशोबात जर गेलं एवढं कमी करून फक्त सांगावं लागतं. ओके, तर आता मला एक सांग की आता आपण किती वावामध्ये आहोत? इथे 3-3.5 वाव पाणी. अच्छा, 3-3.5 वाव फक्त पाणी आहे. आणि जर आपला जो कवडा आहे त्याच्या पुढे कवडा रोग हा 7 वाव मध्ये आहे. अच्छा, त्याच्या बाहेर गेल्यानंतर 1-1 वाव वाढून पाणी खोल होत जातं. आणि पापलेट हे किती वावामध्ये मिळतं कमीत कमी? या दिवसात पापलेट किनाऱ्याला येतं. अच्छा, जास्तीत जास्त किनाऱ्याला मिळतं, खडकाळ भागात मिळतं. अच्छा, म्हणून आज आपण पण किनारा भागामध्ये आपण आलो. तर साधारण 3-3.5 वावामध्ये आपल्याला आता पापलेट मिळते. हो हो. आणि खोल कुठला मासा, खोल पाण्यात कुठला मासा मिळतो जर आपण 7-8 वा? सुरमई. अच्छा, मोरी. अच्छा, आम्ही चाटा म्हणतो. ओके, तर ते खोल पाण्यात 7-8 वावाच्या पुढे ते मासे मिळतात. तर आता पुन्हा एकदा आपण 10 मिनिटांनंतर जाळी ओढायला सुरुवात करतोय. आपल्या इडल्या खाऊन झालेल्या आहेत आणि आता पुन्हा आपण जाळी ओढायला सुरुवात करतोय. बघूया या जाळ्यांमध्ये किती वेळा मिळतील, किती मासे मिळतील. जेव्हा आपण जाळी ओढतो तेव्हा आपलं इंजिन बंद असतं, पण जेव्हा जाळी टाकतो तेव्हा आपण रिव्हर्समध्ये इंजिन चालू ठेवतो. तर आता बघूया आता या जाळ्यामध्ये आपल्याला किती पापलेट मिळतात. तर आता एक मोठा पापलेट आलेला आहे, काळा पापलेट म्हणतात त्याला, बाबरा पापलेट. ओके, तर ह्या जाळ्यामध्ये आतापर्यंत किती खेचली आपण? 2 जाळी खेचली. हो, तर या 2 जाळींमध्ये एक मोठा पापलेट मिळालाय, ह्याला बाबरा पापलेट म्हणतात. तर आता सनी दादा आपल्याला दाखवेल पापलेट कसं असतं मोठंवालं. पण हे तेवढं फडफडत नाही ना, म्हणजे जशी तांबोशी फडफडते तेवढं वर काढल्यावर फडफडत नाही. एकदम जिवंत ताजं पापलेट आहे. ह्याला जर तुम्ही असं पकडलं नाही, गरलात पकडलं तर तुम्हाला कळेल की ते अजून हलत आहे, म्हणजे व्यवस्थित जिवंत आहे. हे बघा, एवढं ताजं पापलेट आम्ही इथे मालवणात खातो. आता बघितलं तर ह्याला बाबरा पापलेट म्हणतात. थोडंसं काळं असतं हे आणि त्याच्यावरची जी लक्काकी असते ती पण थोडीशी काळी असते. तर हे बाबरा पापलेट आपल्याला मिळालेलं आहे. आणि या ठिकाणी काका स्वतः आलेले आहेत. काका हात दाखवा. काका, काका आहे. काकांचं वय किती आहे?
67 वर्षाचे काका आहेत आपले, ते मासेमारी करायला दर्यात आलेले आहेत आणि मागे त्यांचा मुलगा आहे विशाल आणि बाकीचे आपल्या दुरीवाड्यातले मित्रमंडळी आहेत. तर आता आपण तिसऱ्यांदा ओढायला घेतलेलं आहे, तिसऱ्यांदा जाळी टाकली आहे, तिसऱ्यांदा ओढतोय. आता बघूया या सुवर्णगडाच्या जवळ खडकामध्ये जर काही पापलेट असतील तर आपल्याला मिळतील, तर बघूया यावेळेला तर आपल्याला किती पापलेट मिळतील. सचिन जाळी जड का येतोय? अच्छा इथे आता मासा एक मिळालेला आहे. तर सचिन जाळी जड का येत होती? आता खाली खडक आहे, खालची बाजू असते ना, हा ती अडकलेली. अच्छा, तर तू म्हटलंस की खडकात मासा असतो. तर आता हे बाबरा नाही ना आपला पापलेट आहे, त्याची शेपटी दुसऱ्या माशाने खाल्ली आहे का? ओके, केंड माशाने त्याची शेपटी खाल्लेली आहे. छोटा आहे. अच्छा, तर हे छोटा पापलेट मिळालेलं आहे आपल्याला. या ठिकाणी एक छोटा पापलेट अजून एक मिळालेला आहे याच जळ्याला. तर सचिन तुझं म्हणणं काय की आपण योग्य ठिकाणी होतो आता खडकामध्ये? योग्य ठिकाणी होतो आता खडकामध्ये भरती आहे. अच्छा, मगासपासून आपल्याला एक एक पापलेट मिळत होता, आता आपण आतमध्ये होतो. ओके, खोली होती जास्त. ओके, किनाऱ्याजवळ. ओके, आणि आता भरती असल्यामुळे किनाऱ्या साईडला चाललेलं आहे. चाललेलं आहे. ओके, आणि आता तिसरा या जायला मिळालेलं आहे. हे कसलं पापलेट आहे? आपलं साधं नेहमी रेग्युलर छोटा पापलेट, व्हाईट पापलेट. जरा दाखवशील, काढून दे. तर मग अशी सांगितल्याप्रमाणे बघा कसं पापलेट आहे मस्तपैकी, आणि त्याची लकाकी बघा, ही जी वरची शाईन असते ती फ्रेश पापलेटलाच असते. तर आता आपल्याकडे हे पापलेट आलेलं आहे. आणि दोन पापलेट आहे तिकडे. ओके, तर सचिननी जी आयडिया केलेली मग अशी खडपात मारायची तर ती एकदम योग्य होती, कारण यावेळेला आता आपल्याला थोडी मगासपेक्षा जास्त पापलेट मिळत आहेत. ओके, तर हे एक पापलेट आणि हे एक मोठं पापलेट आहे. तर ही पापलेट ही या साईडची किलोमध्ये किती भरतात सचिन? 8-9 भरतात किलो मध्ये या साईडची. हे किती मिळालं आपल्याला या जायला? चौथा पापलेट मिळालेला. तर सचिन जर या जागेवर आपल्याला पापलेट मिळत राहिली तर परत याच जागेवरच मारायची, म्हणजे इथे खाली मासा आहे तर तिथे पुढपर्यंत बोया आहे आणि आपला थोडासा आता जाळं बाकी आहे 25 मीटरचं, तर ते काढून पुन्हा आपण याच जागेवर जाळं मारणार आहोत. तर आपल्याला इथे पालू मासा मिळालेला आहे. तर केवढा मोठा पालू आहे बघा, याला खडपी पालू म्हणतात. खडपी पालू आहे ना? वटियारा पालू नाही आहे हा, वटियारा मासा आहे. अच्छा, त्याचे ओट मोठे असतात, पालू सारखाच साधारण दिसायला असतो. तर बघा केवढं मोठं आहे. तरी साधारण किती किलो तर असेल सचिना? 1.5 किलोच आहे. 1.5 किलोच आहे. 1.5 फूट तरी लांब आहे ना? मित्रांनो, तुम्ही बघितलं आतापर्यंत आपल्याला ही जवळजवळ 7-8 पापलेट मिळाली. आपण 4 वेळा जाळी मारली, एका वेळेला आपण 2-3 वेळेला आपण 3-3 जाळी मारली आणि चौथ्या वेळेला आपण 6 जाळी मारली. तर 6 एवढ्या वेळा जाळी मारून उचलून आपल्याला फक्त 8-9 पापलेट मिळाली, त्याच्यामध्ये
दोन बाबरे असे मोठे बाबरे होते ज्यांचा साधारण आताचा किलोचा रेट आहे 650 दरम्यान आहे. बाकीच्या पापलेटांचा रेट आहे 500 रुपये किलोच्या दरम्यान आहे. जाळी कशी मारली जातात, त्याच्यानंतर मासा कसा अडकतो, मासा कसा काढला जातो, तर याबद्दलची माहिती या व्हिडिओद्वारे तुम्हाला मिळाली. मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्व अगोदर तुम्हाला मिळेल. असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेईन. तोपर्यंत बाय बाय, देव बरे करू.